गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून येथील 3 युवकांनी याबाबत विविध निवेदने आणि भ्रष्टाचाराची चौकशी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र अद्यापही याबाबत कोणतेही प्रशासनाद्वारे कारवाई न झाल्याने येथील 3 युवक चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी सोले स्टाईलने पाणी टंकीवर चढून आंदोलन पुकारले. बोरगाव ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोगामध्ये गावामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी ऑटोमॅटिक स्विच लावण्यात आले होते, पण या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून मोठ्या प्रमाणात रकमेचा गैरवापर सरपंच आणि सचिव केल्याचा आरोप या गावातील नागरिकांनी केला असून याची चौकशी करण्यासंबंधी निवेदन दिले होते. मात्र या निवेदनावर कोणतीही चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला नाही, पण अद्यापही दोषी सरपंच आणि सचिव यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त 3 युवकांनी शोले स्टाईलने पाणी टंकीवर चढून आंदोलन पुकारला. त्यामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये पोलीस यांचा फौज फाटा लागला असून जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका 3 युवकांनी घेतली असल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. आता प्रशासन या प्रकरणात चौकशी करून दोषींवर काय कारवाई करते हे आता पाहण्यासारखं असेल. ते आपले हे जे आमचे कार्यकर्ते या गावाचे नागरिक या टंकीवर चढलेले आहेत, याचं प्रकरण असं आहे की ह्या 2-3 महिन्याच्या अगोदर आपल्या गावामध्ये 54,000 घोटाळा झाला होता. त्याच्यामध्ये मंत्र्यांनी आणि आमदारी आले होते उपोषणाला, त्यांनी आश्वासन दिले होते की तुमच्या या उपोषणाला आम्ही बरोबर मागणी बरोबर न्याय देऊ आम्ही. आता त्यांची आपण मान ठेवून त्यांचा उपोषण आपण सोडला होता. आता त्यांचा उपोषण सोडला आणि त्याच्या त्या त्यांचे जे रिपोर्ट आहे त्यांची जी कारवाई ते कलेक्टरपाशी गेली होती जिल्हा परिषदेला, तिथे त्याचे यांची पेशी वगैरे झाली आणि त्यांचे आता हे 2-4 वेळेस पेशी झाल्या. त्यांच्यानंतर आता त्यांच्या हातामध्ये ते फायनल रिझल्ट आला. त्या रिझल्टमध्ये असे आले की ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी माफी मागितला आहे व जे उर्वरित पैसे आहेत ते त्यांनी भरून दिला आहे असे ते त्या नोटीसद्वारे आपल्याला कळत आले. परंतु ज्याकरता हे यांनी उपोषण केला कलमनुसार 39 जे कलम लागलेली यांच्यावर त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होण्यास व्हावा यांची अशी मागणी आहे. त्यानुसार त्यांनी जे ज्यांनी घोटाळा केला जसं सरपंच आहे आपला सचिव आहे यांनी घोटाळा केला तर यांनी त्या कलमेनुसार ते पदमुक्त व्हायला हवा अशी त्यांची मागणी आहे. आणि जर त्यांनी हे असे पदमुक्त झाले नाही तर ते टंकीवरून कुदण्यास तयार आहेत व याची जबाबदारी पूर्ण प्रशासन घेईल. बघा, ॲक्च्युली मी जेव्हा ग्रामपंचायत आलो होतो आता तर मला एवढं माहीत पडलं का इथे 2 माणसं टंकीवर चढलेले आहेत म्हणून. तर मग मी बघितलं की कोण माणसं आहेत म्हणून, एक राहुल रांगडाले आणि विनराज मेश्राम हे 2 माणसं टंकीवर चढलेले होते. मग राहुल रांगडाले यांच्या माझ्याकडे नंबर होता, मग त्यांना फोन लागला. त्यांनी मला सांगितलं की मागचं जुनं मॅटर जे होतं जे 54,000 तो मॅटर होतं म्हटलं त्यांनी, तो त्याचा निकाल लागला म्हणे आणि त्याचा निकाल त्यांनी असा निगेटिव्हली काढून टाकला म्हणजे पंचायत समितीने. तर त्यानंतर त्यांनी ह्या मागेसाठी माहिती आहे का ते आता टंकीवर चढलेले आहेत की त्यांचं म्हणणं एवढंच आहे फक्त की ते म्हणत आहेत की ग्रामसेवकाला बाहेर काढा आणि त्यांना कलम 348 समथिंग असं काहीतरी आहे त्यांनी मला फोनवर सांगितलं त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करा आणि जर ही कारवाई 1.5 वाजेपर्यंत न झाल्यास त्यांनी टंकीवर उड्या मारायचा प्रयत्न करू असं पण त्यांनी सांगितलं. आणि वरून त्यांना मी म्हटलं असं की मी वर येतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आणि बोलतो पण त्यांनी म्हटलं की वर जर तुम्ही वर चढलात तर मी उडी मारून टाकीन किंवा आम्ही उडी मारू